चापोली येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात लसीकरण मोहिमेला उदंड प्रतिसाद. प्राथमिक आरोग्य केंद्र चापोली द्वारा गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी चाकूर तालुक्यातील चापोली येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना गुरुवारी लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, संस्था अध्यक्ष बाबूराव शिंदे, मुख्याध्यापक दत्ता कुलकर्णी, सभापती सुनीता डावरे, सरपंच रेखा मद्रेवार, माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक एम के होनरा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी या लसीचे महत्त्व समजून घेतले व इतर विद्यार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. आरोग्य सेवक विकास ठोंबरे यांनी शाळेमध्ये येऊन सर्व विद्यार्थ्यांना या लसीचे महत्त्व पटवून दिलं होतं. भावी आरोग्याचा विचार करता सर्व विद्यार्थ्यांनी ही लस घेतली. या मोहिमेस वैद्यकीय अधीक्षक धनंजय सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. ठिकाणी गोवर रुबेला लसीकरणाचा मोहिमेचा प्रारंभ आरोग्य विभागाच्या वतीनं 27 तारखेला लातूर येथे माननीय कलेक्टर साहेब, शिवसाहेब, सर्व जिल्ह्यातील अधिकारी या ठिकाणी 27 तारखेला या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा या लसीकरणाचा मोहीम या ठिकाणी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी राबवत आहे. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही या लसीकरणाच्या मोहिमेला जागृती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आरोग्य विभाग आणि आमचं सर्वच लोक आम्ही या ठिकाणी प्रयत्नात आहोत आणि या प्रयत्नाला यश येताना आता दिसून येत आहे. कारण प्रत्येक शाळेमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी मुलं अगदी उत्साहाने या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये भाग घेत आहेत. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक सर्वांनीच या मोहिमेत खूप मोठा असा सहभाग नोंदवलेला आहे आणि आरोग्य विभागाचा सभापती म्हणून या ठिकाणी मी सर्व पालकांचं, सर्व शिक्षकांचं, सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे आणि आपल्याला विनंती पण करणार आहे पालकांना आणि सरांना सगळ्यांना आपल्याला की आपण या मोहिमेमध्ये आपल्या मुलांना ही गोवर रुबेलाची लस टोचून घ्यावी जेणेकरून भविष्यातले जे आजार आहेत त्याच्यामुळे आपल्याला होणार नाहीत आणि उद्याचा सुदृढ आणि सशक्त भारत आपल्याला घडवायचा आहे. तर या मोहिमेला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी आरोग्य सभापती म्हणून सर्वांना विनंती करतो. एक प्रकल्प राबविला जात आहे तर तो अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रकल्प आहे, चांगल्या प्रकारची ही मोहीम आहे आणि या मोहिमेला प्रतिसाद म्हणून आपण नेहमी करताच ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यामध्ये सहभागी होत असतो त्याप्रमाणे आपण या मोहिमेमध्ये आम्ही सर्व आमची टीम सहभागी झालेली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष मोहिमेतून जवळजवळ 350 विद्यार्थ्यांना आणि या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहिमेचा लाभ मिळवून देत आहोत. याबद्दल पुनश्च एकदा प्रकाशराव देशमुख साहेब आणि त्यांच्या सर्व आरोग्य विभागाच्या टीमचे विशेषतः डॉक्टर ठोंबरे जे MPW या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून सतत एकधारा मारत आहेत, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते ठोंबरे सर आणि त्यांची सर्व टीम कृतज्ञ असतील, अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडीच्या मदतनीस असतील किंवा अशा कार्यकर्त्याही असतील या सर्वांनी मिळून किंवा दवाखान्याचा संपूर्ण स्टाफ या सर्वांनी मिळून जर प्रयत्न केलेत त्यापूर्वक हे आम्ही यशस्वी करू. ज्ञान, संस्कार, शिस्त, नाविन्य, आरोग्य याबाबत जागरूकता बाळगणाऱ्या स्वामी विवेकानंद विद्यालय चापोलीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवून देत गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज.